कोरोना वायरस ने सिखा दिया हेल्दी लाइफ कितनी महत्वपूर्ण है। आपके फिटनेस और अच्छी हेल्थ के लिए आज ही ज्वाइन कीजिए एबीएस जिम, जहां है वेल इक्विपाइड इक्विपमेंट्स के साथ सर्टिफाइड ट्रेनर्स और डाइटिशियन। पूरी सुरक्षा और हाइजीन के साथ एबीएस फिटनेस एंड वेलनेस फिर से आपके सेवा में शुरू है। खांडे सेंट्रल मॉल, जलगाव। भारतात केवळ दोनच ठिकाणी मंगल ग्रह देवतेचे मंदिर आहे, त्यात जळगाव जिल्ह्यातील अंबरनेर येथील मंगल ग्रह मंदिर हे असून हे देवस्थान जागृत देवस्थान म्हणून मानले जाते। याच मंदिर परिसरात आता विश्वातील पहिल्या भूमाता देवतेच्या मूर्तीची आज विधिवतपणे स्थापना करण्यात आली आहे। भूमाता ही मंगळ देवतेची माता मानली जाते। माता आणि पुत्र यांनी मंदिरात एकाच ठिकाणी असावं आणि साऱ्या विश्वाचं कल्याण व्हावं यासाठी या मूर्तीची स्थापना करण्यात आल्याचे मंदिर संस्थानच्या वतीने सांगण्यात आले आहे। गेल्या 3 दिवस पासून हा सोहळा विधिवतपणे पार पडला जात आहे। संत सकाराम महाराज यांचे गादीपती प्रसाद महाराज यांच्या हस्ते पूजन करून आणि दुग्धाभिषेक करून या मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे। यावेळी मंदिर संस्थानचे अध्यक्ष दिगंबर महाले यांच्यासह शेकडो भाविक या ठिकाणी उपस्थित होते। मूलतः आपण सारेच भूमिपुत्र आहोत, परंतु जगाच्या पाठीवर कुठेही भूमिमातेचं मंदिर नाही, त्यातही अमळनेरचे श्री मंगळ देवग्रह मंदिर हे आता जगविख्यात झाले आहे। मंगळग्रह हे भूमिपुत्र आहेत। पुत्राजवळ जर आई असली तर पुत्राला त्याचा अधिक आनंद होतो आणि तो अधिक ऊर्जावान होतो। या नियमाने आई आणि मुलगा या दोघांचं मंदिर शेजारी शेजारी असावं यासाठी आज भूमिमातेची या ठिकाणी स्थापना झालेली प्रतिष्ठापना झालेली आहे। त्याचप्रमाणे हनुमानदेव जे आहेत ते मंगळदेवाचे गुरु आहेत, त्याच्यामुळे त्यांची देखील या ठिकाणी स्थापना झालेली आहे। मला अतिशय आनंद वाटतो की या अलौकिक कार्यक्रमाच्या निमित्ताने एकमेवा द्वितीय या मूर्तीच्या निमित्ताने अमळनेरचं नाव विश्वामध्ये आध्यात्मिक आणि धार्मिक पातळीवर आता निश्चितपणे ठळकरित्या अधोरेखित होईल। मंगळग्रह मंदिराचा अध्यक्ष या नात्याने मला या गोष्टींचा मनापासून आनंद आहे। जळगावहून धर्मेंद्र राजपूत सोबत आनंद शर्मा, इंडिया अब तक न्यूज, मराठी। प्रामाणिकता, शुद्धता आणि पारदर्शकतेचे प्रतीक म्हणजेच रतनलाल सी बापना ज्वेलर्स, जहां विश्वास ही परंपरा है।